शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विधानसभेची तयारी सुरू केली. माजी खासदार हेमंत पाटील यांना 4 विधानसभेची जबाबदारी पक्षाने दिली आहे. यात नांदेड उत्तर मतदारसंघ, नांदेड दक्षिण मतदारसंघ, मुखेड मतदारसंघ व हदगाव मतदारसंघाची जबाबदारी माजी खासदार हेमंत पाटील यांच्यावर सोपवली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीची तयारी व महायुतीला 9 विधानसभेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती माजी खासदार हेमंत पाटील यांनी दिली. या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंढारकर, जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे, मंगेश कदम, प्रल्हाद इंगोले, अशोक उमरेकर, बिल्लू यादव, शहर प्रमुख तुलजेश यादव, उमेश दिके यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेना आणि शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांची बैठक घेण्यात आली. आपण बघताय गेल्या 4 तासापासून ही बैठक होती. शिवसेनेचं या जिल्ह्यामध्ये एक वैभव होतं. 4 आमदार शिवसेनेनं या जिल्ह्यामधून दिलेले आहे आणि निश्चित हे वैभव कायम राहिलं पाहिजे यासाठी असलेली संघटनात्मक बांधणी आणि त्यासाठी शिवसैनिकांच्या अडचणी हे समजून घेण्यासाठी ही बैठक होती. निश्चित येत्या विधानसभेमध्ये 9 जागा या शिवसेना भाजप युतीच्या असल्या पाहिजे यासाठी जी काही आमची महायुती आहे या महायुतीच्या दृष्टीनं बांधणी करण्याच्या दृष्टीनं आणि कामाला लागण्याच्या दृष्टीनं शिवसैनिकांना सर्वांना बोलवलेलं होतं आणि 9 तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीनं शिवसेनेची बांधणी होणार आहे आणि ताकदीनं सर्व शिवसैनिक कामाला लागणार. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये हिंगोलीच्या हळद संशोधन प्रोजेक्टला 800 कोटीच्या वर निधी आहे, कशा प्रकारे हा प्रोजेक्ट राहणार आहे काय सांगा? खरं म्हणजे हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचा दर्जा त्याला दिलेला आहे. आपल्या या भागाचं अर्थकरण बदलण्यासाठी हा जो प्रकल्प आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि सुवर्ण क्रांती म्हणून या क्रांतीकडे आपण बघत आहोत. शेतकऱ्यांना जास्त ईल्ड देणारं म्हणजे जास्त उत्पन्न देणारं बेणं, विषाणूमुक्त बेणं आणि जास्त कर्क्युमिन कंटेंट असलेलं बेणं, याची टिश्यू कल्चरची रोपं यावर्षीपासून पुरवठा करायला सुरुवात झालेली आहे. प्रोसेसिंगमध्ये जो काही शेतकऱ्यांचा पर एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च होतो हासुद्धा खर्च कमी करणार आहोत आणि जेणेकरून किमान 25 ते 30 हजार रुपये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामधनं बचत होईल अशा पद्धतीचा हा प्रकल्प येत्या 3 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार. लोकसभा निवडणुका संपल्याच्या नंतर संपूर्ण पक्षांना आता सध्या विधानसभेचं वेध लागलेलं आहे. सध्या चर्चा सुरू आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरणार आहात आखाड्यामध्ये. मला पक्षाने सध्या तरी पक्ष बांधणीचं काम दिलेलं आहे आणि आपण बघताय की गेल्या 38 वर्षापासून शाखा प्रमुख ते वेगवेगळ्या पदांवर मी काम केलेलं आहे आणि संघटन हा माझा आवडता विषय आहे. तेव्हा नांदेड जिल्ह्यातलं हे संघटन व्यवस्थित बांधून देणं आणि जास्तीत जास्त जागा युतीला जिंकून देणं हे ध्येय ठेवून मी सध्या काम करत आहे. येणाऱ्या विधानसभा अनुषंगाने महायुतीचा काही फॉर्म्युला ठरला आहे? या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर बैठका चालू आहे आणि निश्चित त्या पद्धतीनं नेते जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीनं काम आपण करू. परंतु 9 विधानसभेमध्ये शिवसेनेचं ताकद वाढवण्याचं काम हे आम्ही चालू केलेलं आहे. 4 जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे, तर शिवसेना 4 लढणार आहे का? या संदर्भामध्ये अजून कुठल्याही प्रकारची निश्चितता नाही, परंतु तिथल्या संघटन बांधणीचं काम शिवदूत असेल, भूतप्रमुख असेल याचं काम दिलेलं आहे आणि तिथं जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर टाकण्यात आलेली आहे. त्या दृष्टीनं व्यूहरचना करण्याचं काम मी करत आहे.